शनिवारी राजारामपुरीत गणेश आगमन मिरवणूक निघाली. सायंकाळी 5 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत राजारामपुरी, टाकाळा, प्रतिभानगर, शाहू मिल कॉलनी या भागात गर्दीचा महापूर होता. डॉल्बी आणि लेझर लाईटमुळे आरोग्याची हानी होते हे नव्यानं सांगायची गरज नाही, पण तरीही शनिवारी निघालेल्या गणेश आगमन मिरवणुकीत डॉल्बीचा दणदणाट सुरू होता आणि तीव्र क्षमतेचे लेझर लाईट डोळे दिपवत होते. त्यामुळं काही पोलीस कर्मचाऱ्यांसह नागरिकांच्याही डोळ्याला इजा झाल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे पोलीस दलाकडून ध्वनी मर्यादेचं उल्लंघन केल्याबद्दल राजारामपुरीतील 25 ते 30 मंडळांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. आता किमान विसर्जन मिरवणुकीत तरी मंडळांनी डॉल्बी आणि लेझरचा अट्टहास धरू नये ही अपेक्षा आहे. शनिवारी संध्याकाळी राजारामपुरीत गणेश आगमनाची मिरवणूक निघाली. गेल्या 4-5 वर्षात हे एक नवीन फॅड सुरू झाले. पाठपूजन, गणपती आगमन मिरवणूक असले प्रकार पूर्वी नसायचे, पण काहीही करून जल्लोषाच्या नावाखाली धुमाकूळ घालायचा आणि करू नका असं म्हटल्यावर करणारच ही वृत्ती वाढत चालली आहे. कानठळ्या बसवणाऱ्या डॉल्बीमुळं बहिरेपणा येऊ शकतो, हृदयाचे ठोके वाढतात हे नव्यानं सांगायची गरज नाही, तर अति तीव्र लेसर लाईटमुळं डोळ्यांवर गंभीर परिणाम होतात. पोलिसांचं पटत नसेल तर किमान वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचं तरी ऐकणं गरजेचं आहे. पण उत्सवाच्या नावाखाली दिवसेंदिवस वाढत चाललेली झुंडशाही आणि हुल्लडबाजी गंभीर स्वरूप धारण करतीये. शनिवारी राजारामपुरी मेन रोडवर गणेश आगमन मिरवणुकीत डॉल्बीचा दणदणाट सुरू होता, तर अत्यंत प्रखर रंगीबेरंगी लेसर लाईट 100-150 मीटरपर्यंत पोचत होते. उघड्या डोळ्यानं या लेसर लाईटकडं बघताना प्रचंड त्रास व्हायचा. आधीच मंडळांच्या मांडवांनी राजारामपुरीतील सर्व गल्ल्या वाहतुकीसाठी बंद झाल्यात. त्या शनिवारी निघालेल्या गणपती आगमन मिरवणुकीमुळं राजारामपुरी मेन रोड पूर्ण बंद होता. या आगमन मिरवणुकीसाठी शनिवारी रात्री उशिरापर्यंत राजारामपुरी तुफान गर्दी होती. पोलिसांनी कुठल्याच मंडळाला शनिवारी रोखलं नाही किंवा हटकलं नाही. रात्री 7 ते 12 वाजेपर्यंत राजारामपुरीत आगमन मिरवणुकीचा जल्लोष आणि कोलाहल सुरू होता. या मिरवणुकीतील लेसर लाईटमुळं काही नागरिक आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या डोळ्याला इजा झाल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. तर डॉल्बी वापरणाऱ्या सुमारे 30 मंडळांवर राजारामपुरी पोलिसात गुन्हा दाखल होण्याचे संकेत आहेत. अनेक नागरिकांनी आगमन मिरवणुकीच्या स्वरूपाबद्दल सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत, पण मुळात गणेश उत्सव हा मांगल्याचा सण आहे. अशा सणात स्वतःच्या आणि इतरांच्या आरोग्याशी खेळू नये एवढी साधी भावना जरी प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली तर नक्कीच सकारात्मक बदल दिसून येईल. पण तोपर्यंत तरी गणेश उत्सवात दिसणाऱ्या डॉल्बी आणि लेसर लाईटच्या भिंती नक्कीच चिंताजनक आहेत.